मुंबई विमानतळावर संजय राऊत दाखल झालेले आहेत. यावेळेस एक महत्त्वाची अपडेट आपण बघतोय. संजय राऊत यांचं स्वागत करण्यासाठी आपण बघतोय शिवसैनिक मोठ्या संख्येने. संजय राऊत हे मुंबई विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि अवघ्या काही क्षणात संजय राऊत आता बाहेर येतील आणि यावेळेस हार तुरे देऊन संजय राऊत यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी होती आहे. आक्रमक झाले होते शिवसैनिक आणि आता मात्र संजय राऊत यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी पोहोचलेले. जोरदार घोषणाबाजी होते आणि संजय राऊत यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. थेट दृश्य मुंबई विमानतळावरची. संजय राऊत दिल्लीहून मुंबईत दाखल झाले आहेत आणि आता मात्र या ठिकाणी त्यांच्यासाठी आणण्यात आलेल्या जीपमध्ये संजय राऊत बसतील. हार तुऱ्यांनी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. शिवसैनिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर जोरदार घोषणाबाजी यावेळेस होतीये. किरीट सोमय्यांवर जोरदार आरोप संजय राऊतांनी केले होते आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की ईडीनं संपत्ती जप्त केली आहे संजय राऊत यांची. आणि या संपूर्ण कारवाईची शरद पवारांनी देखील थेट नरेंद्र मोदींकडे पंतप्रधानांकडे तक्रार केली होती आणि त्यानंतर संजय राऊत आता दिल्लीतून मुंबईत पोहोचलेले आहेत. आता मात्र संजय राऊत हे कशा पद्धतीनं या संपूर्ण कारवाईवर बोलतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं. माध्यमांशी बोलताना संजय राऊत कोणावर टीका करतात किंवा काय नेमकं बोलतात हे देखील पाहावं लागणार आहे. प्रत्येक अपडेट मुंबई विमानतळावरची आपण थेट पाहत आहात. झी 24 तासभर ईडीच्या कारवाईनंतर शिवसेना आक्रमक झाली होती, शिवसैनिक आक्रमक झाले होते आणि आता मात्र ज्या संजय राऊतांवर ईडीनं कारवाई केली, राहतं घर जप्त केलं, भूखंड जप्त केले, ते संजय राऊत मुंबईत पोहोचलेले आहेत. दिल्लीत असताना ईडीनं कारवाई केली आणि घर आणि भूखंड जप्त केल्याची माहिती समोर आली होती. मोठा हार या ठिकाणी गुलाबांचा आणून संजय राऊत यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. आपण बघतोय ही थेट दृश्य. संजय राऊतांच्या स्वागतासाठी हार तुरे, मोठमोठे हार देखील आणण्यात आलेले आहेत. पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येनं शिवसैनिक यावेळेस जोरदार घोषणाबाजी करतायत. ढोल ताशाचं पथक, महिला शिवसैनिकांची संख्या मोठ्या संख्येनं आहे. संजय राऊत हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत संजय राऊत यांचं झालेलं आहे. शक्ती प्रदर्शन शिवसेनेनं मोठ्या संख्येनं केलं असं म्हणावं लागेल. थेट मुंबई विमानतळावरून आपण पाहत आहात हे दृश्य. शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत दिल्लीहून मुंबईत दाखल झालेले आहेत आणि आता मात्र जोरदार स्वागत त्यांचं करण्यात आलेलं आहे. सुनील प्रभू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण बघतोय ही थेट दृश्य. यावेळेस मोठ्या संख्येनं शिवसेनेचे नगरसेवक, शिवसैनिक, शिवसेनेचे आमदार देखील संजय राऊत यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर हातात फलक घेऊन, हातात शिवसेनेचे भगवे झेंडे घेऊन या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत आहेत. 30 ते 40 बस भरून मुंबईतल्या विविध ठिकाणाहून शिवसैनिक जे आहेत ते मुंबई विमानतळावर पोहोचले होते आणि आता मात्र संजय राऊत हे मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत. शिवसेना आपल्याला माहिती आहे या संपूर्ण कारवाईवर आक्रमक झाली होती. शक्ती प्रदर्शन यावेळेस जोरदार करण्यात आलेलं आहे. शिवसैनिकांची गर्दी देखील पाहायला मिळतीये. संजय राऊत हे मुंबई विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि थेट मुंबई एअरपोर्टवरून आपण ही दृश्य पाहत आहात. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी जमलेले शिवसैनिक, मोठ्या संख्येनं गर्दी मुंबई विमानतळावर झालेली आहे. हातात भगवे झेंडे घेऊन यावेळेस जोरदार घोषणाबाजी करतायत शिवसैनिक आणि संजय राऊतांच्या स्वागतासाठी जमलेल्या महिला शिवसैनिकांच्या हातात देखील फलक आहेत, भगवे झेंडे आहेत.